गुढीपाडव्या निमित्त यंदा शोभायात्रेचे 25वे वर्ष आहे। मोठ्या जल्लोषात सकाळी स्वागत यात्रेला सुरुवात झाली। या स्वागत यात्रेत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पायी चालत शोभायात्रेत सहभागी झाले। यावेळी डोंबिवलीकरांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात स्वागत केले। या दरम्यान डोंबिवलीत असलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मध्यवर्ती शाखेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अचानक भेट दिली। यावेळी मनसेचे आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्र्यांचे शाल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले। यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर, मनसे शहर अध्यक्ष मनोज घरत यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते।